ते धोरण मग त्यांनी पॉलिटिकल पार्टीच्या माध्यमातून आणलं, दुसरी धोरण आणलं. इंडिपेंडंट लेबर पार्टी स्थापन केली 1937 ला, 1942 ला शेड्यूल कास्ट फेडरेशन केली, आणि 1955 ला रिपब्लिकन पार्टीचं डिक्लेरेशन केलं. आणि ते वाढल्यामुळे मग या शहरामध्ये 1957 ला रिपब्लिकन पार्टी स्थापन झाली आणि मॅनिफेस्टो बनवला. अशा 3 पॉलिटिकल पार्टीज त्यांनी स्थापन केल्या. त्या पॉलिटिकल पार्टीजमध्ये कोणता प्रोग्राम दिला की सरकारजवळ बरेचसे उत्पन्नाची साधनं असावे, प्रायव्हेट इकॉनॉमीमुळे दलितांचं कल्याण होणार नाही, अस्पृश्यांचं कल्याण होणार नाही, उद्योगधंदे सरकारकडे असावे, शिक्षण सरकारकडे असावं, हेल्थ सर्व्हिस सरकारकडे असावी, इन्शुरन्स सरकारकडे असावं. म्हणजे एका अर्थाने हा सोशालिझम होता. कॅपिटलिझममध्ये काय असते? प्रायव्हेट प्रॉपर्टी असते. सोशालिझममध्ये काय असते? सरकारची प्रॉपर्टी असते. तर त्यांनी सरकारच्याकडे प्रॉपर्टी असावी ज्याच्यामुळे अस्पृश्यांचा फायदा होईल अशी सूचना दिली. लेबर करता कायदे असावे ज्याच्यामुळे जॉब सिक्युरिटी, सोशल सिक्युरिटी होईल. मध्ये डॉक्टर बाबासाहेब स्मृती अवॉर्ड मिळाले आहेत असे कर्तृत्ववान व्यक्ती आज आपल्याला प्रमुख पाहुणेमधून लाभले हे आपले खरंच चांगले भाग्य आहेत. तसेच मी सरांना मंचावर आमंत्रित करते की त्यांनी मंचावर येऊन आपले मनोगत आम्हा सर्वांपुढे व्यक्त करावे. धन्यवाद. सर्वांना जय भीम. या समारंभाचे अध्यक्ष भदंत विमल कीर्ती गुणसेरी, स्टेजवर बसलेले ह्या समारंभाचे संयोजक बंधू आणि भगिनींनो, एवढ्या गर्मीमध्ये आपण इथे बसलात. मी बसताना बघत होतो की अनेक अशा हँडकरची भालत आहेत. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बसला त्याबद्दल तुमचे आभारी. इथे जो विषय मला मुख्य वक्ता म्हणून जो दिला तो असा की बाबासाहेबांचे मुक्तिकोन पथे हे जे 1936 भाषण मुंबईमध्ये दिलेले भाषण आहे त्याच्या संदर्भामध्ये सध्याची जी विशेषतः दलितांची जी आर्थिक, सामाजिक आणि राजकीय स्थिती आहे त्या संदर्भामध्ये आपले उपाय काय असले पाहिजेत. म्हणजे ह्यामध्ये साधारणतः दोन ते तीन मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. ती असे की मुक्तिकोन पथेमध्ये बाबासाहेबांनी दलितांच्या उत्थानाकरता, अस्पृश्यांच्या प्रगतीकरता कोणते मार्ग सुचवलेत. पण त्यापूर्वी त्याच लेखामध्ये, त्याच भाषणामध्ये दलितांच्या अधोगतीचे कारणं काय आहेत, अस्पृश्यांच्या अधोगतीचे कारणं हिंदुझम कसे आहेत हे प्रथम त्यांनी मांडलं. त्याच्यानंतर त्यांनी उपाय सुचवला धर्मांतराचा. तर त्याच्याविषयी आपण चर्चा करूया. नंतर मग पुढच्या साधारणतः 20-30 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी अस्पृश्यवर्गाकरता काय प्रयत्न केलेत, त्यानिमित्तानं काय परिवर्तन झालं आणि सध्या आपली आज स्थिती काय आहे आणि त्या स्थितीच्या संदर्भामध्ये आपण कोणते उपाय आणि धोरण अंगीकारले पाहिजेत, ह्या 3 विषयावर मी आपल्यासमोर थोडक्यात काही मुद्दे मांडेल. मुक्तिकोन पथे हे जे 1936 जे भाषण आहे ते मुंबईला जे भाषण दिलं
ते भाषण येवल्याला जे त्यांनी 1935 जे भाषण दिलं, ज्यामध्ये त्यांनी बऱ्याच लोकांनी उल्लेख केला की मी हिंदू धर्माचा त्याग करण्याचं ठरवलेलं आहे, आणि त्या निर्णयामुळे हिंदू समाजामध्ये अशी खलबल निर्माण झाली. पण त्यांनी त्यावेळेस त्यांना येवल्याच्या सभेमध्ये आणि इवन मुंबईच्या सभेमध्ये सुद्धा लोकांना असं आवाहन केलं की ते स्वतःविषयी बोललेत, तर तुम्ही विचार करावा, तुम्हाला धर्मांतराची गरज आहे का, ह्याविषयी विचार करावा, आणि त्याच्याकरता 5 ते 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष आपल्याजवळ टाईम आहे, असं आपण वेळ देऊ, असेही विधान त्यांनी त्यावेळेस केले. येवल्याचं जे भाषण आहे याची थोडीशी पार्श्वभूमी आपण समजून घेतली पाहिजे. त्याशिवाय इतक्या हिंमतीनं, रागानं आणि आवेशानं बाबासाहेब ते का बोलतात, त्याची पार्श्वभूमी म्हणजे महाडचा सत्याग्रह आणि नाशिकचा सत्याग्रह. महाडचा सत्याग्रह जे 14 तळं होतं त्याच्यामध्ये पाणी पिण्याचे अधिकार नव्हते, आणि जेव्हा त्यांनी संघर्ष केला तेव्हा त्यांच्यावर हल्ला झाला, हिंसा झाली. शेवटी बाबासाहेबांनी तो संघर्ष थांबवला आणि कोर्टामधून 4 ते 5 वर्षानंतर निर्णय आपल्या बाजूने घेतला. तीच घटना नाशिकची घडली की नाशिकच्या मंदिरामध्ये प्रवेश करण्याकरता जेव्हा त्यांनी सत्याग्रह केला त्यावेळेस फार मोठा हल्ला दादासाहेब गायकवाड बाबासाहेबांवर स्वतः झाला, दगडफेक झाली, इतरांना फार जखमा झाल्या, बाबासाहेबाला सुद्धा एक दगड लागला. आणि शंकराचार्य डॉक्टर कृतकुर्ती यांनी आव्हान करूनही, गांधीजींनी आव्हान करूनही काळ्याराम मंदिराचे जे पुजारी होते त्यांनी दलितांना परमिशन देण्याकरता नकार दिला. आणि तेव्हा बाबासाहेबांनी मग दादासाहेब गायकवाडांना सांगितलं की हा जो संघर्ष आहे हे बंद करा, आपल्याला मंदिरामध्ये जाण्याची आपण आता आपल्याला काही गरज नाही. आणि ते सब प्रचंडपणे चिडून गेलेत, प्रचंड राग त्यांचा त्यांच्या भाषणातून दिसतो. आणि ह्या पार्श्वभूमीवर त्यांनी येवल्याला डिक्लेरेशन केलं की मी धर्म बदलणार. आणि मग त्यानंतर त्यांनी भरपूर वेळ दिला, हे लक्षात ठेवा, येवल्याच्या सभेनंतर 35 च्या सभेनंतर जवळजवळ 5-7 संमेलनं झालीत, धुळ्याला, नाशिकला, सोलापूरला, कोल्हापूरला, महार समाजाची, चर्मकार समाजाची, ज्या चर्मकार समाजाच्या सभेमध्ये गेलेत बाबासाहेब, अशा 5-6 कॉन्फरन्सेस झाल्या ज्याच्यामध्ये याच्यावर चर्चा झाली की धर्मांतर करावं की नाही. आणि त्यानंतर मग बाबासाहेबांनी 1936 मुंबईला एक मोठी सभा ठेवली. त्याचं कारण असं की येवल्याच्या सभेमध्ये ते सविस्तरपणे बोलू शकले नाहीत की हिंदू धर्म म्हणजे काय, हिंदू धर्मामुळे अस्पृश्यांची कशी अधोगती झाली, आणि मग हिंदू धर्म का सोडला पाहिजे, याच्याविषयीचं सविस्तर विश्लेषण बाबासाहेब येवल्याच्या भाषणामध्ये करू शकले नाही. आजकाल येवल्याचं भाषणसुद्धा संपूर्ण भाषण आपल्याला मिळत नाही आहे, इवन खैरमोळच्या ग्रंथामध्ये किंवा इतर ठिकाणी त्याचा गोषवारा मिळतो. म्हणून त्यांनी फार पद्धतशीरपणे एक लांब असं भाषण लेख असा तयार केला मुंबईला, आणि तेथे त्यांनी मग सर्व कारणं दिली हिंदू धर्म का बदलावा. त्याच्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याच्या ऐवजी एक आग्रह मी करेल की बाबासाहेबांनी जरी हिंदू धर्म हा शब्द वापरला तरी संपूर्ण त्यांच्या लिखाणामध्ये ते ब्रॅह्मणिझमविषयी बोलत होते. एक लक्षात ठेवायला पाहिजे की हिंदू धर्म असा काही धर्म नाही आहे. हिंदू शब्द हा 1100 काळामध्ये आला, 1110 आला. तो इराणचा जो अल्बुनी आहे त्यांनी सिंधू नदीच्या पलीकडे जे लोक राहतात ते हिंदू आहेत, आणि तेव्हापासून मग तो हिंदू शब्द पुढे आला. मग सावरकरांनी हिंदू राष्ट्राची संकल्पना दिली, पण खऱ्या अर्थाने हिंदू धर्म नसून बाबासाहेबांनी जे संपूर्ण लिखाण केलं आहे ते ब्रॅह्मणिझम केलेलं आहे.
बहिष्कृत भारताच्या एका लेखामध्ये तुम्ही वाचला पाहिजे तो, काही लोकांनी जाऊन वाचावा, की हिंदू समाजाचा धर्म कोणता असं टायटल आहे आणि तो बाबासाहेबांनी अग्रलेख लिहिला. आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की हिंदू समाजाचा धर्म हा ब्रॅह्मॅनिझम आहे, ब्राह्मणवाद आहे, सनातन धर्म नाही आहे किंवा वैदिझम नाही आहे, ब्राह्मणवाद आहे. तर जेव्हा बाबासाहेब येवल्याला हिंदू धर्म म्हणतात ते वस्तुत ब्रॅह्मॅनिझम म्हणतात, किंवा वालून 3 फिलॉसॉफी ऑफ हिंदुइझम, हिंदू शो हे जे शब्द त्यांनी वापरलेत ते ब्रॅह्मॅनिझम करता वापरले. आणि नंतर मद्रासच्या भाषणामध्ये त्यांनी स्पष्ट केलं की हिंदुझम जो आहे हा नंतरचा पुढे आलेला कॉन्सेप्ट आहे, मूळता जो आहे ब्रॅह्मॅनिझम आहे. तर जेव्हा मी आपल्याला समोर येवल्याच्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी जे हिंदुझमचे जे वैशिष्ट्य सांगितले, गुणधर्म सांगितले, ते प्रामुख्याने ब्रॅह्मॅनिझमचे वैशिष्ट्य आहे ज्याच्या कारणामुळे बाबासाहेब धर्मांतरची भाषा करतात. तर काय कारण दिलं बाबासाहेबांनी हे आपण नीटपणे समजून घेतलं पाहिजे, कोणते कारणं दिलेले आहेत. बाबासाहेबांनी विद्यार्थी दशेतसुद्धा कोलंबियामध्ये असताना जाती व्यवस्थेचा अभ्यास केला आणि 1920 तर थेट 1935 किंवा 1936 त्यांनी ॲन्युलेशन ऑफ कास्ट लिहिलं, त्याच्यामध्ये आपल्याला दिसते की त्यांनी सखोल ब्रॅह्मॅनिझमचा आणि वैदिझमचा अभ्यास केला होता. आणि तो अभ्यास केल्यानंतर त्यांची ही भूमिका बनली की आपण ब्रॅह्मॅनिझम सोडला पाहिजे, हिंदुझम सोडला पाहिजे. आता हे ब्रॅह्मॅनिझम भानगड काय, याची काय विचारसरणी आहे, मी त्याच्यामध्ये डिटेल जाणार नाही. त्याचे धार्मिक विचारसरणी आहेत माझ्यापेक्षा जास्त, भदंती ज्याला माहीत आहे, पण तरू थोडक्यात मी तुम्हाला सांगतो ते समजून घेणं आवश्यक आहे की त्यांनी ब्रॅह्मॅनिझम सोडण्याची भाषा का केली, का सल्ला दिला. ब्रॅह्मॅनिझमचे 2 विचार आहेत, एक धार्मिक विचार आणि एक सामाजिक विचार. धार्मिक विचारामध्ये आपल्याला माहीत आहे, सिंपल पद्धतीने सांगितलं तर हे सर्व उपनिषद आणि हे सर्व वेद सोडले तर त्याचा सार हा निघतो की देव आहे, देवानं विश्व आणि मानव निर्माण केलेत, म्हणून देवाची पूजा करावी म्हणजे तुम्हाला फायदा होईल. देवाची पूजा करण्याकरता राईट्स करावे, सॅक्रिफाईस करावं, त्याला मराठीमध्ये काय शब्द म्हणतात राईट्सला, ते पूजा अर्चा करावी आणि ब्राह्मण प्रीस्टच्या माध्यमातून करावी, दान द्यावं आणि प्रत्येक इच्छा करता तुम्हाला ती प्रथा तो रिच्युअल करावं लागेल. सॅक्रिफाईससुद्धा होता, पूर्वी ॲनिमल सॅक्रिफाईस होता, आता तो थांबला. तर ही थोडक्यात धार्मिक संकल्पना आहे की देव आहे, आपल्या कल्याणाकरता देवाची पूजा अर्चा केली पाहिजे, रिच्युअल्स केले पाहिजे, सॅक्रिफाईस केला पाहिजे आणि हे सर्व करताना ब्राह्मीण प्रीस्टहूडच्या माध्यमातून केलं पाहिजे म्हणजे तुम्हाला त्याचा आशीर्वाद मिळेल किंवा फायदा होईल. त्याच्यानंतर अजून 3 संकल्पना आहेत, त्या थोडक्यात तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे धार्मिक विचारामध्ये, की एक की पुनर्जन्माची संकल्पना आहे. व्यक्ती जेव्हा मरतो तेव्हा त्याचं शरीर हे सर्व भौतिक एलिमेंटमध्ये समाविष्ट होतं, परंतु आत्मा कायम राहतो. आत्मा हा इटर्नल आहे, चिरकाल आहे, आणि तुम्ही केलेल्या कर्माचे इम्प्रेशन आत्म्यावर पडतात आणि आत्म्याचा मग पुनर्जन्म होतो. चांगले कर्म केले तर चांगला जन्म, वाईट कर्म केले तर वाईट जन्म. तर ही सोल आणि रिबर्थची संकल्पना ब्राह्मीण धर्मामध्ये आहे आणि कर्माची संकल्पना आहे. हा साधारणतः धार्मिक विचार ब्रॅह्मॅनिझममध्ये आहे. हा बाबासाहेबांनी सुद्धा बुद्धानी धर्मामध्ये मांडला. परंतु ब्रॅह्मॅनिझमची निवड धार्मिकच विचार नाही, धार्मिकच संस्था नाही तर सामाजिक संस्थासुद्धा आहे, आणि ती सामाजिक संस्था म्हणजे जाती व्यवस्था. पुरुषसूत्तामध्ये ऋग्वेदाच्या की देवानं जेव्हा पृथ्वी निर्माण केली, देवाने मानवसुद्धा निर्माण केले, पण मानवाची निर्मिती हे 4 जातीमध्ये केली, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, आणि त्यांच्यामध्ये असमानता निर्माण केली. तर ब्रॅह्मॅनिझमचे धार्मिक विचार आहेत आणि सामाजिक व्यवस्था आहे, पण ती सामाजिक व्यवस्था जी आहे, जाती व्यवस्था, ही असमानतेवर आधारित आहे, स्वातंत्र्य नाकारण्यावर आधारित आहे आणि अँटी सोशल ॲटिट्यूडवर आहे, बंधुत्वावर आधारित नाही आहे. तर बाबासाहेबांनी मुक्तिकोन पथे जर तुम्ही नीटपणे वाचला तर त्याच्यामध्ये धर्म का बदलावा,
ब्रॅमॅनिझमला का सोडावं ह्याची कारणं देताना ब्रॅमॅनिझमची जी सामाजिक व्यवस्था आहे धार्मिक विचाराविषयी तेवढ्या त्यांनी त्याच्या म्हणजे विचार मांडणी नाही केली पण जी सामाजिक व्यवस्था आहे कास्ट सिस्टीम आहे त्याच्यामुळे अनटचेबलची अस्पृश्यांची कशी अधोगती झालेली आहे हे लक्षात आणून दिलं आणि ती अधोगती कोणत्या प्रकारची आहे ते नीटपणे समजून घ्या. जर आजची स्थिती बघायची असेल तर उलट्या तिलट्या चर्चा करण्याच्याऐवजी व्यवस्थेशीर चर्चा केली पाहिजे. काय मांडलं बाबासाहेबांनी मुक्ती कोणपथेमध्ये की जाती व्यवस्था ही दलितांना त्यांचे सर्व अधिकार नाकारते अस्पृश्यांना त्यांचे सर्व अधिकार नाकारते. कोणकोणते अधिकार त्यांनी दिलेले आहेत की त्यांना आर्थिक अधिकार नाही आहे संपत्तीचा अधिकार नाही धंदा करण्याचा अधिकार नाही शिक्षणाचा अधिकार नाही उच्च जातींच्या चांगल्या रोजगारीमध्ये रोजगार करण्याचा अधिकार नाही कॅज्युअल लेबर आहे स्लेव्ह लेबर आहे पण चांगला रोजगार मिळणार नाही म्हणजे प्रॉपर्टीचा अधिकार नाही लँडचा नाही उद्योगधंद्याचा नाही रोजगारीचा नाही आणि शिक्षणाचा नाही त्यामुळे लिटरसी आहे. हे जे आर्थिक अधिकार आहेत हे जातीनं नाकारलेले आहेत स्पष्टपणे लिहिलेले आहेत मनुस्मृतीमध्ये. त्याचबरोबर सामाजिक अधिकारसुद्धा नाकारलेले आहेत की तुम्ही अस्पृश्य असल्यामुळे त्याच्यावर नंतर येईल मी अस्पृश्य असल्यामुळे तुमची वस्ती गावामध्ये वेगळी तुमच्याशी सामाजिक संबंध नाही तुमच्याशी लग्न नाही तुमच्याशी आंतरजातीय विवाह नाही किंवा आंतरजातीय भोजन नाही आणि ज्या सर्व पब्लिक प्लेसेस आहेत रस्ता असेल विहीर असेल मंदिर असेल गावऱ्यान असेल ह्याच्यामध्ये तुम्हाला अधिकार नाहीत सामाजिक अधिकार नाहीत धार्मिक अधिकार नाहीत तुम्हाला मंदिरामध्ये प्रवेश नाही पूजा करण्याचा अधिकार नाही आहे. आणि चौथा अधिकार जो त्यांनी सांगितला की तुम्हाला पर्सनल जे आहे ते ज्याला इंडिव्हिज्युअल राईट असतात मी कपडे कसे घालावे मी पायामध्ये बूट घालावं की काय चालताना छत्री घ्यावी की नाही सायकलवरून चालावं की नाही हे जे व्यक्तीचे पर्सनल अधिकार आहेत ते सुद्धा नाकारण्यात आले. तुम्ही चांगले कपडे घालू शकत नाही तुम्ही चांगले बूट वापरू शकत नाही तुम्ही सायकलीवर चालू शकत नाही. ॲट्रॉसिटीच्या जर तुम्ही केसेस पाहिल्या तर अनेक केसेस ह्या पर्सनल अधिकार नाकारण्याच्या निमित्तानं झालेल्या आहेत. आता हे तुम्ही बघा की मनुष्याला प्रगती करण्याकरता इंडिव्हिज्युअलला प्रगती करण्याकरता ज्या संपूर्ण अधिकाराची गरज आहे ते संपूर्ण अधिकार अस्पृश्यांना नाकारले होते हे त्यांनी त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर ब्रॅमॅनिझमची सामाजिक व्यवस्था हे संपूर्ण तुम्हाला अधिकार नाकारत असेल तर ब्रॅमॅनिझमला ॲक्सेप्ट कसं करावं काय म्हणून ब्रॅमॅन राहावं काय म्हणून धर्म बदलू नये म्हणून आवेशानं धर्म बदलण्याची ती भाषा करतात. त्यानंतर पाचवी डिसॅबिलिटीज पाचवा अधिकार जो नाकारला जातो आहे तो हा आहे की दलितांना अस्पृश्यांना हे अधिकारच नाकारले नव्हते आर्थिक सामाजिक सांस्कृतिक धार्मिक आणि वैयक्तिक तर त्यांना इम्प्युअर आणि पोल्युटिंग म्हणून समजण्यात आलं होतं की तुमच्याबरोबर संबंध ठेवणं भ्रष्टाचार निर्माण करतं हायकास्टला इम्प्युअर बनवतं. म्हणून ह्या ज्या सर्व अधिकार नाकारणं आहे हे मनुस्मृतीमध्ये आहे परंतु प्युरिटी इम्प्युरिटी अनटचेबल अस्पृश्य आहेत त्यांना टच करू नये ही संकल्पना नंतरची आहे. बाबासाहेबांचं पुस्तक आहे ना भूवेर शुद्रा त्याच्यामध्ये हे सर्व दिलेलं आहे पण नंतर त्यांनी एक अजून पुस्तक लिहिलं भूवेर अनटचेबल. भूवेर अनटचेबल लिहिण्याची काय गरज भासली त्यांना कारण का अनटचेबिलिटी अस्पृश्यता ही नंतर आली. बाबासाहेबांचं म्हणणं आहे की 400 AD आली आणि अनटचेबिलिटी म्हणजे काय की तुम्ही इम्प्युअर आहात तुमच्या स्पर्शामुळे उच्च जातीला इम्प्युअर होतात तुमच्या सावलीमध्ये तुम्ही इम्प्युअर होता तुम्ही जवळ जर आले तर इम्प्युअर होतात तुमचा श्वास जर उच्च जातीच्या खांद्यावरून गेला तर इम्प्युअर होता तुमची थुंकी पडली त्याच्यावर जर पाय पडला तर हायकास्ट इम्प्युअर होतात इतक्या खालच्या दर्जाचे तुम्ही आहात. तर बाबासाहेबांनी पुढे चालून याचं विश्लेषण केलेलं आहे की ऑल आर ह्युमन बिईंग हे सर्व आपण ह्युमन बिईंग आहो ॲनिमल बिईंग नाही ह्युमन बिईंग आहो परंतु ह्युमन बिईंगला ह्युमन बिईंग आर ऑल्सो पर्सन्स आणि पर्सन्स म्हणजे काय त्यांना अधिकार आहेत.
तर अस्पृश्यांना, अस्पृश्य ह्युमन बिईंग असून त्यांना अधिकार नव्हते. दे वर नॉट पर्सन, दे आर नॉट पर्सन, दे आर नॉट ट्रीटेड लाईक पर्सन. तर ही जी अस्पृश्यता आहे ज्याच्यामुळे अनटचेबिलिटी आली, अनसिएबिलिटी आली, दृष्टीतून सुद्धा अस्पृश्यता होते, नजरेत नजर घालू नये. अनटचेबिलिटी, अनसिएबिलिटी, अनअप्रोचेबिलिटी, जवळ जाऊ नये. एका माणूस एका स्मृतीमध्ये अंतरसुद्धा निश्चित करून दिलेला, आठ हात की काहीतरी आहे की तेथे तुम्ही राहावं, तुमची सावली पडली तर भ्रष्ट होईल. इतकी वाईट स्थिती कोणत्याही वर्गाची जगामध्ये नव्हती. आणि हे सर्व ब्रॅमिनिझममुळे किंवा तुमच्या भाषेमध्ये हिंदुझममुळे झालेलं आहे. ते धोरण मग त्यांनी पॉलिटिकल पार्टीच्या माध्यमातून आणलं, दुसरी धोरण आणलं. इंडिपेंडंट लेबर पार्टी स्थापन केली 1937, 1942 शेड्यूल कास्ट फेडरेशन केली, आणि 1955 रिपब्लिकन पार्टीचं डिक्लेरेशन केलं, आणि ते वाढल्यामुळे मग ह्या शहरामध्ये 1957 रिपब्लिकन पार्टी स्थापन झाली आणि मॅनिफेस्टो बनवला. अशा तीन पॉलिटिकल पार्टीज त्यांनी स्थापन केल्या. त्या पॉलिटिकल पार्टीजमध्ये कोणता प्रोग्राम दिला, त्या पॉलिटिकल पार्टीजला जर पाहिलं, त्याच्यात डिटेल जाता येत नाही, परंतु सारांश म्हणून जर तुम्हाला सांगितला तर त्याच्यामध्ये त्यांनी तात्विक विचारसरणीसुद्धा मांडली. ती विचारसरणी अशी मांडली की सरकारजवळ बरेचसे उत्पन्नाची साधनं असावे, प्रायव्हेट इकॉनॉमीमुळे दलितांचं कल्याण होणार नाही, अस्पृश्यांचं कल्याण होणार नाही, उद्योगधंदे सरकारकडे असावे, शिक्षण सरकारकडे असावं, हेल्थ सर्व्हिस सरकारकडे असावी, इन्शुरन्स सरकारकडे असावं. म्हणजे एका अर्थाने हा सोशालिझम होता. कॅपिटलिझममध्ये काय असते, प्रायव्हेट प्रॉपर्टी असते, सोशालिझममध्ये काय असते, सरकारची प्रॉपर्टी असते. तर त्यांनी सरकारच्या कडे प्रॉपर्टी असावी ज्याच्यामुळे अस्पृश्यांचा फायदा होईल अशी सूचना दिली. लेबरकरता कायदे असावे ज्याच्यामुळे जॉब सिक्युरिटी, सोशल सिक्युरिटी होईल. आणि त्याच्यानंतर ह्या संपूर्ण तीन पार्टीच्या वतीने त्यांनी म्हटलं की अस्पृश्यांना जमिनी मिळाव्या, पडीत जमिनी, कल्टिवेबल लँड, अनकल्टिवेबल लँड ह्या डिस्ट्रीब्यूट कराव्या. हे इंडिपेंडंट लेबर पार्टीच्या मॅनिफेस्टोमध्ये सुद्धा आहे. त्याच्यानंतर दलितांची सेपरेट, अस्पृश्यांची सेपरेट सेटलमेंट असावी, उच्च जातीबरोबर राहून त्यांना काही फायदा होणार नाही, अन्याय अत्याचार होतील तर त्यांच्या सेपरेट सेटलमेंट असावे आणि सेपरेट जमिनी असाव्या. म्हणून ते दे शुड बी इंडिपेंडंट ऑफ हाय कास्ट इकॉनॉमिकली आणि सेटलमेंट वाईज, हे त्यांनी मागणी केली. तर हे सर्व आपल्याला पॉलिसी त्यावेळेस त्यांनी ती लागू केली होती. सरकारचा सहभाग, शिक्षण सरकारकडे मोफत आणि कंपल्सरी असावं, जमिनी वाटाव्या, मजुरांना प्रोटेक्शन असावं, हे इंडिपेंडंट लेबर पार्टी आणि शेड्यूल कास्ट फेडरेशनमध्ये होती. पण शेवटी सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो मला सांगायचा आहे ते सांगून मी संपवतो, प्रेझेंट सिच्युएशन येतो की शेवटी 1947 जेव्हा घटना बनत होती त्यावेळेस अनेक पॉलिटिकल पार्टींनी मेमोरँडम दिले सरकारला, कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीला. त्यावेळेस बाबासाहेबांनी सुद्धा एक मेमोरँडम दिलं जे पब्लिश झालं स्टेट अँड मायनॉरिटीच्या नावाने. त्याच्यामध्ये त्यांनी अस्पृश्यांकरता कोणती अर्थव्यवस्था, कोणती सामाजिक व्यवस्था, कोणती राजकीय व्यवस्था असावी, पहिल्यांदा त्यांनी आपली आयडियोलॉजी त्या पुस्तकामध्ये स्टेट अँड मायनॉरिटीमध्ये व्यक्त केली आणि प्रोग्राम दिला, इकॉनॉमिक रेमेडीज अँड सोशल रेमेडीज. ते शेवटचं त्यांचं धोरणावर लिखाण होतं बाबासाहेबांचं. काय त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे, त्यामध्ये त्यांनी सोशालिझमला सपोर्ट केला, डेमोक्रॅटिक सोशालिझमला, कम्युनिझमला नव्हे. कम्युनिझममध्ये काय, सर्व संपत्ती सरकारच्या मालकीची असते आणि एका पक्षाचं राज्य असतं, ते त्यांनी नाकारलं. परंतु कम्युनिझमचा सोशालिझम ॲक्सेप्ट केला, परंतु तो डेमोक्रॅटिक पद्धतीने यावा, पार्लमेंटरी पद्धतीने यावा. तर बाबासाहेबांनी डेमोक्रॅटिक सोशालिझमची संकल्पना तिथे मांडली अस्पृश्यांकरता. आणि सोशालिझममध्ये काय त्यांनी मांडलेलं आहे की जमीन सरकारकडे असावी, सर्वांना समान वाटावी, कलेक्टिव्ह फार्मिंग असावी, नोबडी शुड बी लँडलेस, के आणि बेसिक इंडस्ट्रीज, मुख्य कारखाने सरकारकडे असावे, शिक्षण सरकारकडे असावं, इन्शुरन्स सरकारकडे असावं, हे त्यांनी त्याच्यामध्ये मांडलं आहे. म्हणजे त्यांनी सोशालिझमची
आर्थिक व्यवस्था अस्पृश्यांच्या उत्थानाकरता मांडली, प्रायव्हेट इकॉनॉमी नाही मांडली, एक सेक्टर प्रायव्हेटकडे ठेवला, पण मुख्य जे उत्पन्नाची साधनं आहेत ते सरकारकडे असावी. आणि हे परिवर्तन पार्लमेंटरी डेमोक्रेसीच्या माध्यमातून यावं, हुकुमशाहीच्या माध्यमातून नाही. हा बाबासाहेबांचा मुख्य तत्वज्ञान आहे, राजकीय आणि आर्थिक. याच्याविषयी कधी उल्लेख होतो का कोणत्या तरी पॉलिटिकल पार्टीनी, ज्या आपल्या 15-20 पॉलिटिकल पार्टी विभागलेल्या आहेत, सर्व बाबासाहेबांना मानतात आणि येट दे आर डिवायडेड. कधी ह्याचे हे तत्वज्ञान बाबासाहेबाचं लोकशाही समाजवादाचं मांडलं का? नाही. तर बाबासाहेबांनी दोन उपाय दिले स्टेट अँड मायनॉरिटीमध्ये, जे आज लागू केले पाहिजेत. ते की सोशालिझम फॉर इकॉनॉमिक अपलिफ्टमेंट, आणि नंतर मग जातीय भेदभाव जो आहे त्याच्याकडं त्यांनी पॉलिसी दिली. आणि ती पॉलिसी तीच होती जी त्यांनी 20 वर्षे वापरली, की लेजिस्लेशनमध्ये रिझर्वेशन, जॉबमध्ये रिझर्वेशन, प्रायव्हेट अँड पब्लिक दोन्ही याच्यामध्ये, जे आज फक्त पब्लिकमध्ये आहे. एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये रिझर्वेशन, शिक्षणाकरता पैसा, सेपरेट सेटलमेंट. हा इकॉनॉमिक डिस्क्रिप्शनच्या विरोधातला उत्थानाकरता प्रोग्राम आणि आर्थिक उत्थानाकरता, हे दोन्ही प्रोग्राम दिलेले आहेत, याचा संपूर्णपणे आपल्याला विसर पडलेला आहे. त्याचं एक उदाहरण देतो, नंतर दुसऱ्या मुद्द्यावर जातो. तो असा की जेव्हा येथे बाबासाहेबांनी फक्त ओपन लेटर दिलं होतं पार्टी सेटअप करण्याकरता, पण येथे मग शेवटी जेव्हा रिपब्लिकन पार्टी स्थापन झाली नागपूरला, तेव्हा कमिटी स्थापन करण्यात आली की मॅनिफेस्टो बनवावा 1957 इलेक्शन करता. BC कांबळे त्याचे चेअरमन होते त्या मॅनिफेस्टोचे. त्यांनी पूर्ण मॅनिफेस्टो जो आहे तो स्टेट अँड मायनॉरिटीमध्ये जे बाबासाहेबांनी विचार दिलेत आणि जो प्रोग्राम दिला जसचे तसे मांडलेत. जमिनीचं राष्ट्रीयकरण, उद्योगधंद्याचं राष्ट्रीयकरण, शिक्षणाचं राष्ट्रीयकरण, इन्शुरन्सचं राष्ट्रीयकरण, आणि ते एक स्टेप पुढे गेले RPI की होलसेल ट्रेड जो आहे तोसुद्धा सरकारकडे असावा, कन्झ्युमर गुड्सचा आहे, कारण की दलितांना जो आहे तो फायदा होत नाही. आणि बँकिंगसुद्धा सरकारकडे असावं, इतका मोठा मग त्यांनी तो पसार वाढवला, कारण की बाबासाहेबांचा विचार समाजवादी होता. मुख्य उत्पन्नाची साधनं सरकारकडे असावी ही विचारसरणीच्या आधारावर RPIनी ह्या संपूर्ण पॉलिसी दिली. पण RPIने एक मोठी घोळचूक केली, BC कामण्याने विशेषतः आणि त्या कमिटीनं ज्याच्यामध्ये पवार, रूपते ही सारी मंडळी होती, की त्यांनी तत्त्वज्ञानामध्ये लिहायला पाहिजे होतं की बाबासाहेबांचं तत्त्वज्ञान हे लोकशाही समाजवाद आणि समतेवर आधारलेली सामाजिक व्यवस्था हे तत्त्वज्ञान आहे, आणि त्या तत्त्वज्ञानाच्या आधारावर पॉलिसी आपण करावी. ते तत्त्वज्ञान त्यांनी दिलं नाही, टाळलं. त्यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनमधलं तत्त्वज्ञान घेतलं, ज्याच्यामध्ये बाबासाहेबांनी लिहिलं होतं की कोणतीही आर्थिक व्यवस्था जी दलितांच्या अस्पृश्यांच्या फायद्याची आहे ती आम्ही ॲक्सेप्ट करू. पण 1947 त्यांनी आपलं मत फार क्लिअर सांगितलं की लोकशाही समाजवाद आपल्या समाजाची तरक्की करेल, पण ते केलं नाही. ते आज करणं महत्त्वाचं आहे. शेवटच्या मुद्द्यावर येतो, तो मुद्दा असा की हे बाबासाहेब जे विचार मुक्तीचे आहे, सध्याच्या स्थितीमध्ये त्याचं काय, त्याचं कसं काय उपयोग आपण करावा, नीटपणे समजून घ्या. बाबासाहेबांनी मुंबईच्या भाषणामध्ये, मुक्तिकोनपतीच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे की ब्रॅह्मणिझमच्या सामाजिक व्यवस्थेमुळं अस्पृश्यांचे आर्थिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि राजकीय अधिकार नाकारले गेलेले आहेत. याच्या पुढे जाऊन त्यांना अस्पृश्य समजलेलं आहे आणि सोशली सेग्रिगेटेड आहेत, रेसिडेन्शियली सेग्रिगेटेड आहेत, वस्त्या वेगळ्या आहेत. आज काय स्थिती आहे जे त्यांनी सांगितलं 1937 आज काय स्थिती आहे? जी प्रगती झालेली आहे ती आपल्याला दिसते की रिझर्वेशनच्या माध्यमातून एक वर्ग सरकारी नोकऱ्यामध्ये आला आणि एक मिडल क्लास निर्माण झाला. शिक्षण दिल्यामुळे, स्कॉलरशिप आणि ह्या दिल्यामुळे जो सुशिक्षित वर्ग आहे तो सरकारी नोकऱ्यामध्ये गेला, प्रायव्हेटमध्ये सुद्धा गेला. प्रायव्हेटमध्ये शिक्षण घेतल्यामुळे त्याला नोकऱ्या मिळू शकल्या. लँड रिफॉर्मचा आणि जमिनीचा काही फायदा नाही झाला डिस्ट्रीब्युशनचा. बाबासाहेबांनी म्हणून स्टेट अँड मायनॉरिटीमध्ये लिहिलेला आहे, एक फार महत्त्वाचं वाक्य आहे बाबासाहेबाचं, लँड रिफॉर्म विल नॉट हेल्प गिव द लँड टू द शेड्यूल कास्ट. ती सर्व OBC आणि उच्च लोकांच्या हाती जाईल. तेच नेमकं घडलं, लँड नाही मिळाली, उद्योगधंदे नाही मिळाले. तर आज 20 वर्षानंतर इतकं लिटरेचर आहे की उच्च शैक्षणिक संस्थेमध्ये दलितांचं आणि ट्रायबलचं भेदभाव होतो,
मोस्ट एज्युकेटेड अँड लिटरेट एज्युकेशन इन्स्टिट्यूशन. गाव नाही आहे तेथे भेदभाव होतो. तर जातीय भेदभाव हा प्रत्येक ठिकाणी आहे, ज्याच्यामुळं तुम्हाला नोकरी मिळत नाही, घर मिळत नाही, शिक्षणामध्ये घेण्यामध्ये प्रॉब्लेम होतो, इतर गोष्टी असतात. आज नागपूर शहरामध्ये मी आकडेवारी बघितलेली आहे, 30% दलित स्टे इन स्लम. टोटल ऑफ द टोटल पॉप्युलेशन ऑफ शेड्यूल कास्ट 30% हे स्लममध्ये राहतात. ही हाऊसिंगची आहे. मग स्लममध्ये राहत असल्यामुळे मालन्यूट्रिशन, रोग, आजार, मॉर्टॅलिटी हे सर्व आलं. ही स्थिती शहरामधली आहे. ऑल इंडिया लेवलवर मी पाहण्याचा प्रयत्न केला की आरडाओरडा केला जाते की बा तुम्हाला रिझर्वेशन माध्यमातून नोकऱ्या मिळालेल्या आहेत खूप. तर मी सरकारी नोकऱ्या घेतल्यात पूर्ण भारतामधल्या. आणि त्याचं प्रमाण काढलं रेग्युलर सॅलरी जॉब बरोबर किती आहे, 3% येतं. एकूण रेग्युलर सॅलरीच्या किंवा एकूण वर्करच्या सरकारी नोकऱ्यामधलं प्रमाण फक्त 3% आहे. त्या 3% काय परिणाम होणार आहे? हा छोटासा वर्ग फक्त मोबाईल होतो. तर ही स्थिती शहरामधून सुद्धा आहे. मी थोडा वेळ घालवला, पण काय केलं पाहिजे? मग धोरण तेच केलं पाहिजे जे बाबासाहेबांनी दिलं, जे बाबासाहेबांनी 1920 ते 50 आणि त्याच्यानंतर इंडिपेंडंट लेबर पार्टी, शेडलुकास फेडरेशन अँड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ह्याच्यामध्ये जे त्यांनी धोरणं वापरलेत आणि जे तत्त्वज्ञान दिलं ते आपल्याला आज लागू करणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये बदल करावे लागतील. कोणते तत्त्वज्ञान धोरणं दिलं त्यांनी, कोणती आर्थिक, सामाजिक आणि राजकीय व्यवस्था दिली, क्लिअर आहे की त्यांनी समाजवाद दिला. काठमांडूच्या भाषणामध्ये सुद्धा बुद्धिझमचा सपोर्ट घेऊन दिला की बुद्धिझम समाजवादाला कसा सपोर्ट करतो, भिक्खू बसलेले आहेत, प्रॉपर्टीलेस जीवन जगतात. तर भिक्खू संघाकडे प्रॉपर्टीचा अधिकार नाही दिला. म्हणून बाबासाहेब म्हणतात की ज्या अर्थव्यवस्थेची सपोर्ट बुद्धिझम करतो ती आहे प्रॉपर्टीलेस, कारण की बुद्धिझम म्हणजे तृष्णा, ग्रीड नाही आहे प्रॉपर्टीची. तर अशी अर्थव्यवस्था पाहिजे की जिथे प्रॉपर्टी नाही आहे, सरकारकडे प्रॉपर्टी राहील. आणि पण ते लोकशाहीच्या मार्गातून करावं. मार्क्समधला आणि बुद्धातला हाच फरक आहे. मार्क्स क्रांतीमधून, व्हायलन्समधून समाजवाद आणू इच्छितो, पण बुद्ध म्हणतात की नाही, तो नॉन व्हायलंट वेननं परसुएशन करून मॉरॅलिटी च्या माध्यमातून हे करून तो आणला पाहिजे. तर पहिला जो धडा आहे तत्त्वज्ञानाचा तो सामाजिक अर्थव्यवस्था. राजकीय अर्थव्यवस्था म्हणजे लोकशाही, पार्लमेंटरी डेमोक्रेसी. आणि सामाजिक अर्थव्यवस्था ही समतेवर, बंधुत्वावर आणि लिबर्टीवर आधारित हे तत्त्वज्ञान आहे. पण तत्त्वज्ञानाच्या आधारावर पॉलिसीजसुद्धा दिल्या पाहिजे ज्या बाबासाहेबांनी दिल्यात. त्या पॉलिसीज कोणत्या? पहिली पॉलिसी की अजूनही भूमिन्यांचं प्रमाण दलितामध्ये फार जास्त आहे, लँड डिस्ट्रीब्युशनचा प्रोग्राम केला पाहिजे. दादासाहेब गायकवाडी 1964 फार मोठा संप केला. 500,000 लोक जेलामध्ये गेले आणि 2.5 ते 3 लाख जमिनी मिळाल्या. आज दिसते का कोणत्या तरी पार्टीकडनं लँड डिस्ट्रीब्युशनचा प्रोग्राम? बाबासाहेबांनी सातत्याने म्हटलं की जमीन पडून आहे, कल्टिवेबल वेस्ट लँड म्हणतात त्याला, ती कल्टिवेट केल्या जाऊ शकते पण वेस्ट आहे म्हणून त्याचा काही वापर होत नाही. तुम्ही नागपूरच्या भोवती जा, जरी कधी प्लेनमधून गेला असाल पण तसंही तो जर गेला तुम्ही तर 1,000 एकर कल्टिवेबल वेस्ट लँड आहे. त्या जमिनी दलितांना का देऊ नये? ते कल्टिवेट करतील, ट्री कल्टिवेशन करतील, फ्रूट कल्टिवेशन करतील, नाही दिलं जात. उद्योगधंदे, उद्योगधंद्याकरता काही पॉलिसी आहे? काही पॉलिसी नाही. मला आठवते की एक पॉलिसी त्यावेळेस मी आग्रह धरल्यामुळे, त्यावेळेस मुकुल वासनी समाज कल्याण मंत्री होते आणि हर्षदीप कांबळे त्यांचे OSD होते, तेव्हा त्यांना मी सांगितलं की तुम्ही रिझर्वेशन द्या शेड्यूल कास्ट बिझनेसमॅनला, त्यांचं कोणी विकत घेत नाही. मग त्यावेळेस एक 10 की 12% रिझर्वेशन देण्यात आलं की ज्या मायक्रो एंटरप्राईज मिनिस्ट्री आहे, स्मॉल मिडियम अँड मायक्रो इंडस्ट्रीज, हे दलिताकडून त्यांच्या टोटल परचेजच्या किमान 15-20% हे दलित बिझनेसकडून घेतील. ही पहिल्यांदा प्रोक्युरमेंट पॉलिसी आली त्यावेळेस. आणि ज्यावेळेस मुकुल वासनिकने ती वाढवली 20% आग्रह केला, त्यावेळेस त्यांना मिनिस्ट्री मधून जावं लागलं. परंतु आज दलित उद्योगाकरता तुम्हाला रिझर्वेशन पॉलिसी आणि डेव्हलपमेंट प्रोग्राम मागावा लागेल. त्यानंतर शेतकऱ्याला सुद्धा तेच होतं. गावामध्ये तुम्ही जा, मी स्टडी केलेला आहे, त्यांना बैल मिळत नाहीत, उच्च जातीकडनं लेबर मिळत नाहीत, मॅन्युअर मिळत नाही, फर्टिलायझर मिळत नाही. सरकारने या जातीमुळे तर सरकारने त्यांना हे इनपुट सर्व सप्लाय करायला पाहिजेत. दलित फार्मरकरता तुम्हाला पॉलिसी द्यावं लागेल, दलित उद्योगधंद्याकरता पॉलिसी द्यावं लागेल.
त्यानंतर लेबर एम्प्लॉयमेंट. ती जी एम्प्लॉयमेंट आहे आज रिझर्वेशन पॉलिसी फक्त कशा करत आहे, सरकारी धंद्यामधून, सरकारी नोकऱ्यामधून. प्रायव्हेट सेक्टर जेथे मोठ्या प्रमाणामध्ये जातीय भेदभाव होतो तेथे रिझर्वेशन नाही, आणि सरकारी सेक्टर आहे छोटा. आणि आज काय चाललेलं आहे, 2014 नंतर इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रायव्हेटायझेशन सुरू झालेलं आहे की त्याला काही अंत नाही आहे. त्याच्यामागचे हे उद्दिष्ट आहे की प्रायव्हेटाईज करा म्हणजे डिरिझर्वेशन होईल. काही विरोध रिझर्वेशनला विरोध करू नका, दलित चिडतील, पण गपचूपपणे प्रायव्हेटाईज करा. एअर इंडिया प्रायव्हेटाईज, एअरपोर्ट प्रायव्हेटाईज, आणि बाकी अजून कितीतरी सेक्टर प्रायव्हेटाईज केले ज्याच्यामधलं रिझर्वेशन संपलं. तर आज ही मागणी असली पाहिजे की प्रायव्हेट सेक्टरमध्ये रिझर्वेशन पाहिजे जॉबमध्ये. आज थोडीफार आहे रिझर्वेशन पॉलिसी प्रायव्हेट सेक्टरमध्ये देतात, त्याला त्याच्यामध्ये माझाही रोल आहे. जेव्हा मनमोहन सिंगनी प्रायव्हेटायझेशनची पॉलिसी आणली त्यावेळेस त्यांना आम्ही जाऊन भेटलो की म्हटलं हे तर रिझर्वेशन संपवणार आहे, तर ते म्हणाले काय, म्हटलं प्रायव्हेट सेक्टरमध्ये काहीतरी तुम्ही करा. पण प्रायव्हेट सेक्टर काही तयार नव्हता, पण शेवटी ते लजखाचं थोडेसं तयार झालेले आहेत की आम्ही स्कॉलरशिप देऊ प्रोफेशनल याच्याकरता, आम्ही बिझनेस प्रमोशन करता काही करू. तर ती पॉलिसी आहे सध्या व्हॉलंटरी अँड सेल्फ रेग्युलेटरी. दर वर्षाला त्याचा रिव्ह्यू मनमोहन सिंगच्या काळामध्ये होत होता, पण आता मागच्या 1914 कधी रिव्ह्यू वर्षानं झाला नाही. एकच आहे की टाटा आणि फोर्बेस ह्या दोन कंपन्या फार व्यवस्थिशीर करतात. जेव्हा जेव्हा त्यांचं फंक्शन असतं सेमिनार त्यावेळेस ते बोलावतात मला की हे बघा आम्ही हे करत आहोत. त्यांना माहीत आहे माझा रोल होता त्याच्यामध्ये, इराणी कमिटी वगैरे झाली होती. तर परंतु आज प्रायव्हेट सेक्टरमध्ये बिझनेस करता आणि एम्प्लॉयमेंट करता रिझर्वेशन फार आवश्यक आहे. माझं सध्याच आता पुस्तक आलेलं आहे की शेड्यूल कास्टचं डिस्क्रिमिनेशन इन एम्प्लॉयमेंट इन प्रायव्हेट सेक्टर. त्याच्यामध्ये प्रचंड डिस्क्रिमिनेशन प्रायव्हेट सेक्टरमध्ये दलितांचं होतं, नोकऱ्या मिळत नाहीत, मिळाल्या तर खालच्या जॉबमध्ये मिळतात. त्यामुळे आज आजच्या घडीला किंवा याच्या अगोदरसुद्धा अनएम्प्लॉयमेंट रेट जर शेड्यूल कास्टचा घेतला तर तो OBC आणि हाय कास्टपेक्षा कितीतरी जास्त आहे. त्याचं एक कारण शिक्षण कमी असेल, पण दुसरं कारण म्हणजे जातीय भेदभाव. तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये रिझर्वेशनची मागणी केली पाहिजे, हा आराखडा सध्या आपण मांडला पाहिजे. दुसरा की जातीयता अस्पृश्यता आहे, तोच अनटचेबिलिटी ऑफेन्स आहे आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट. काही कास्टच्या विरोधामध्ये मूवमेंट नाही आहेत, ॲट्रॉसिटी होत राहतात, अस्पृश्यता होत राहते, पण तो अँटी कास्ट मूवमेंट दिसते का कुठे? दलितांकडूनसुद्धा नाही आहे. बाकी इतर तर जाऊ द्या, UPमध्ये काय काय वाईट स्थिती आहे वाल्मिकीची तुम्हाला कल्पना आहे. बुद्धिझममध्ये कन्वर्जन करायला गेलं तर त्यांच्यावर अन्याय अत्याचार झाला. तर जातीच्या विरुद्धामध्ये अस्पृश्यतेच्या विरुद्धामध्ये संघर्ष केला पाहिजे आणि कायदेही बदलले पाहिजेत. मी एक पुस्तक लिहिलं आहे महाराष्ट्रावर, जेव्हा मराठा कम्युनिटी म्हणाली की शेड्यूल कास्ट हे जाणून बुजून मराठ्यांना हे करण्याकरता खोटे हे करतात, ते मी संपूर्ण तपासणी केली आणि पाहिली, त्याच्यामध्ये काही निघालं नाही. त्याच्यामध्ये काही सजेशन मी केलेले आहेत की तुम्ही प्रत्येक दहा गावाला एक सेक्रेटरी का अपॉईंट करत नाही, ज्याचं काम असेल अस्पृश्यता विरहित गाव निर्माण करणं, अनटचेबिलिटी फ्री व्हिलेज. एक सेक्रेटरी करा ना, जसा सेक्रेटरी पंचायतचा असतो तसा एक सेक्रेटरी करा, कारण जातीयतेचा प्रश्न फार मोठा आहे. तर हे असे वेगवेगळे प्रोग्राम दिल्या जाऊ शकतात. परंतु शेवटचा मुद्दा असा की शेवटी घटनेमध्ये इक्वॅलिटी आहे, फ्रॅटर्निटी आहे, सारे अधिकार आहेत, पण बाबासाहेबांनी शेवटी म्हटलं की घटनेमध्ये कितीही दिले पण समाज जर ॲक्सेप्ट करत नसेल तर काही होणार नाही. समाज जातीयता पाळतो, अस्पृश्यता पाळतो, अन्याय अत्याचार करतो, त्याच्याकरता समाजाची मूल्य बदलली पाहिजे आणि त्याच्याकरता धर्मांतराची आवश्यकता आहे. ज्या मूल्यांच्या आधारावर हायकास वागले पाहिजेत, बिहेव केला पाहिजेत, ते मूल्ये इक्वॅलिटीचे असावेत, समानतेचे असावेत, ज्याच्यामुळे आंतरजातीय विवाह जेवण मिसळणं संबंध वाढतील, त्याच्याकरता धर्माची आवश्यकता आहे. धर्म शब्द वापरला आणि त्यांनी की धम्म वापरला, आणि धर्मामध्ये धम्माचं डिफरन्स बुद्धाने धम्मामध्ये क्लिअर दिलेला आहे. धम्म डझंट बिलीव्ह इन गॉड, धम्म डझंट बिलीव्ह इन रिच्युअल, धम्म डझंट बिलीव्ह इन प्रेयर. बाबासाहेब म्हणतात बुद्धिझम लेट डाऊन द प्रिन्सिपल ऑफ सोशल रिलेशन. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीबरोबर कसं वागावं हे लेट डाऊन करतात. ते प्रिन्सिपल कोणते असावेत? दिलेले आहेत पंचशील आणि आर्यष्टांगिक व्यक्ती करता, ज्याच्यामुळे सर्वांचं भलं होईल. मला वाटतं धर्मावर मी जास्त बोलणार नाही, हे तुम्हाला मला सांगायचं होतं. शेवटी एवढंच म्हणेल की बाबासाहेबांनी
मुंबईच्या भाषणामध्ये यांनी उल्लेख केला की तुमची ताकद तुम्ही वाढवली पाहिजे, तेव्हाच होऊ शकेल कन्वर्जनमुळे. जर कदा तुमची ताकद वाढेल, तुम्ही एकत्र याल. आज काय स्थिती आहे? जो काही छोटासा अस्पृश्य समाज आहे तो इतका विभागलेला आहे, पॉलिटिक्समध्ये फ्रॅगमेंटेड आहेत. किती पॉलिटिकल पार्टी आहे मला माहीत नाहीत. ऑर्गनायझेशनमध्ये विभागलेला आहे. एकट्या नागपूर शहरामध्ये मला वाटते 4 समता सैनिक दल असतील. सर्व जर बाबासाहेबाला मानणारे असतील, त्यांच्या तत्त्वज्ञानाला मानणारे असतील, तर वेगवेगळे काय आहेत? याचा अर्थ तुम्ही ऑनेस्ट नाही आहात. तर बाबासाहेबांनी त्या भाषणामध्ये एकत्र येणं आणि तगडी संघटना उभी करणं, राजकीय पक्ष उभा करणं आणि त्याच्या आधारावर बार्गेनिंग करून धोरणं मिळून घेणं हे सांगितलेलं आहे. तर सर्वात आव्हान हे आहे की एकत्र येण्याचं आहे. आयडियॉलॉजी तर आहेच आहे, ते सांगितलं मी तुम्हाला, पण एकत्र येणं फार आवश्यक आहे त्यांच्या राजकीय सामाजिक तत्त्वज्ञानावर आणि धार्मिक याच्यावर, बुद्धिसमोर. थँक्यू व्हेरी मच. जय भीम.